हे हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त मजेत ना? मी दीपज्योती दी एम्प्रेस चॅनलवर आपल्या सर्वांचं परत एकदा खूप 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 मनापासून स्वागत करते. आज ना मी तुमच्यासाठी खूपच वेगळा विषय आणलेला आहे. मला असं वाटतं की काही मोजक्या जणांना या विषयाबद्दल माहिती असेल आणि खूप जणांना काहीच माहिती नसेल. पण हा विषय खरंच खूप इंटरेस्टिंग आणि प्रत्येकाला उपयोगी पडेल असाच आहे. अर्थातच दी एम्प्रेस चॅनलवर अशाच गोष्टी आणल्या जातात. पण आजचा विषय मात्र तसा फारच वेगळाच म्हणावा लागेल. तुम्हाला उत्सुकता असेल ना की असा नेमका कोणता विषय बरा आहे? तर आज मी तुम्हाला टॅरो कार्ड्स याबद्दल पुरेशी भरपूर आणि योग्य माहिती सांगणार आहे, आणि तीही आपल्या मराठीमध्ये. चला तर मग पाहूयात टॅरो कार्ड्स म्हणजे नक्की काय आहे आणि ते कसं काम करतात. टॅरो कार्ड्स हा प्रकार आपल्या मराठी माणसापासून आणि मनापासून फारच लांब असल्याचं मला कळालं, त्यामुळे मला याबद्दल सविस्तर लिहिणं गरजेचं वाटलं. उत्तर भारताच्या बऱ्याचशा भागामध्ये टॅरो कार्ड्सबद्दल जागरूकता आहे, तिथे चांगला जमही बसला आहे, पण कदाचित तो तिथेच स्थिरावलेला आहे. मध्य भारतापासून खाली पोचलाच नाही आहे, कदाचित आपणच पोचू दिलं नसावं. इथे टॅरो कार्ड्सचा थोडासा इतिहास मला सांगणं गरजेचं वाटतं की नेमकी सुरुवात कुठून झाली. टॅरो कार्ड्सचा थोडा इतिहास तपासून पाहायला गेलं की समजेल याची सुरुवात साधारण 1400 शतकात झाली, पण ती झाली खेळाच्या दृष्टीने. जसं आपल्या खेळाचे पत्ते असतात अगदी तशीच. पण नंतर नंतर लक्षात येत गेलं की काहीतरी वेगळं या कार्ड्समध्ये आहे, नॉर्मल खेळाचे कार्ड्स वाटत नाहीत. जसं की एखाद्या कार्डच्या बाबतीत एखादी घटना तंतोतंत घडणं किंवा नुकतीच घडून गेलेली असणं. हे होता होता बराच काळ लोटला आणि 1700 दरम्यान टॅरो कार्ड्सची खेळातून सुटका झाली आणि त्यांच्याकडे काहीतरी दैवी शक्ती असल्याचं मान्य होऊ लागलं आणि त्यांना भविष्य वर्तवण्याचं एक साधन म्हणून वापरलं जाऊ लागलं. जसजसा काळ पुढे जात राहिला तसतसा टॅरो कार्ड्सबद्दलची नवनवीन गुप्पितं उघड होत राहिली की फक्त भविष्यच नाही, भूत, वर्तमान, भविष्य सर्व काही या टॅरो कार्ड्सच्या माध्यमातून अगदी अचूकपणे जाणून घेता येतं, तपासून बघता येतं. त्यामुळेच टॅरो कार्ड्सची जागा आणि स्वरूप दोन्ही बदलले. 1900 दरम्यान गूढ विद्या किंवा तत्सम ज्ञानाला अगम्य अशा वाटणाऱ्या गोष्टींचा अभ्यास करणाऱ्या समूहामध्ये या टॅरो कार्ड्सना मग मानाचे स्थान मिळाले. तिथून मग लोकांच्या वेगवेगळ्या शंका प्रश्नांचं निरसन होऊ लागलं, ज्याचं उत्तर कुठेच मिळत नाही अशा गोष्टींची उत्तरं मिळू लागली. आयुष्यात अडकलेल्या गोष्टी कशा मार्गी लावायच्या याबद्दल माहिती आणि मार्गदर्शनही मिळू लागलं. याही पुढे जाऊन टॅरो कार्ड्सचं नवरूप समोर आलं. प्रश्नाचं उत्तर तर मिळत होतंच, पण एखाद्याला त्याच्या आयुष्यामध्ये कुठे सुधारणा करणं गरजेचं आहे, कुठे काही बदल करणं गरजेचं आहे का याबद्दलचीही इत्यंभूत माहिती मिळू लागली. म्हणजे फक्त भूत, वर्तमान, भविष्य इथवरच मर्यादित न राहता टॅरो कार्ड्सची व्याप्ती वाढत राहिली. मात्र तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल की टॅरो कार्ड्स म्हणजे नक्की काय. तिथूनच सुरुवात करते. सध्या टॅरो कार्ड्समध्ये बरेच प्रकार उपलब्ध आहेत, पण मूळ ज्या टॅरो कार्ड्सची सुरुवात झाली किंवा ज्याला मान्यता आहे त्याबद्दल मी तुम्हाला इथे सांगेन. जो काही एक टॅरो कार्डचा सेट म्हणा किंवा डेक असतो तो कसा असतो किंवा त्याचा वापर कसा होतो, त्याचे अर्थ कसे असतात याबद्दलची पुढे सर्व मी माहिती तुम्हाला सांगणार आहे. तर टॅरो कार्ड्स डेकमध्ये किंवा सेटमध्ये टोटल 78 कार्ड्स असतात.
ज्यांची मुख्यत्वे करून तीन प्रकारात विभागणी केलेली असते. 22 कार्ड्स हे मेजर अर्काना, 40 कार्ड्स मायनर अर्काना आणि 16 कार्ड्स हे कोर्ट कार्ड्स म्हणून ओळखले जातात. आता मेजर अर्काना म्हणजे काय? तर या मेजर अर्कानामध्ये 22 कार्ड्स येतात. 22 झिरो ते 21 असे नंबर असलेले कार्ड्स असतात, ज्यामध्ये जन्मापासूनची पूर्ण आयुष्याच्या अखेरपर्यंतच्या घटना सांगणारे कार्ड्स असतात. आणि मेजर म्हटल्याने हे कार्ड्स सर्वात जास्त महत्त्वाचे ठरतात. जेव्हा ते एखाद्याच्या कार्ड रीडिंगमध्ये येतात, हे कार्ड्स आयुष्यातील महत्त्वाच्या घटना प्रसंग दाखवतात, ज्या आपल्याला धडा शिकवण्यासाठी असतात आणि त्या अटळही असतात. मग त्या कोणत्याही स्वरूपाच्या असू शकतात, जसे की एखादी घटना अचानक घडते आणि त्या व्यक्तीचं पूर्ण आयुष्यच पालटतं. कारण यांचा कालावधीही तसा जास्त असतो, म्हणजेच 6 ते अनेक वर्षापर्यंत असू शकतो. तर पुढचे कार्ड्स आहेत ते म्हणजे मायनर अर्काना. यात 40 कार्ड्स येतात. 40 चार टूल्स म्हणा किंवा साधने असतात, त्यावरून प्रत्येकाचे परत 1 ते 10 नंबर असणारे प्रत्येकी 10 कार्ड्स असतात. असे मिळून टोटल झाले 40 कार्ड्स. हे कार्ड्स रोजच्या दैनंदिन गोष्टी, घटना, गरजा, भावना, विचार हे सगळं दाखवतात. आणि यांचा कालावधी मेजर अर्कानाच्या मानाने कमी असतो. यानंतर तिसरा प्रकार येतो, ते म्हणजे कोर्ट कार्ड्स. हे यामध्ये 16 कार्ड्स येतात. आता यामध्ये नंबर्स येत नाहीत. यामध्येही मायनर अर्कानासारखेच चार टूल्स किंवा साधने असतात, तीच साधने असतात. पण यामध्ये विभागणी थोडीशी वेगळी आहे. यामध्ये राजा, राणी आणि त्यांची 2 मुले, याप्रमाणे प्रत्येकी एका टूलचे 4 कार्ड्स असतात. आणि हे कार्ड्स खूप वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्नांची उत्तरं आपल्याला देताना दिसतात. ज्याप्रमाणे प्रश्नकर्त्याचा प्रश्न असेल, त्यानुसार त्यांचा अर्थ आणि स्वरूप बदलत जातात. तर असे असतात टॅरो कार्ड्समधले 78 कार्ड्स. पुढे आपण बघू की टॅरो कार्ड्सच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीच्या प्रश्नाबद्दल रीडिंग कसं केलं जातं आणि त्याला मार्गदर्शन कसं दिलं जातं. प्रश्नकर्त्याचा प्रश्न आणि गरजेनुसार किती कार्ड्स घेऊन रीडिंग करायचं ते ठरवलं जातं. रीडिंगसाठी जन्मपत्रिका, जन्मवेळ, जन्म ठिकाण अशा कोणत्याच गोष्टीची गरज नसते. प्रश्नकर्त्याची सध्या असलेली एनर्जी रीड करून त्यावरून कार्ड्स रीडिंग केली जाते आणि ती अगदी व्यवस्थित प्रश्नकर्त्याला रेझोनेट होते, मॅच होते, अर्थात चपलप बसते. कमालीचं उत्तर आणि क्लॅरिटी या कार्ड्समधून समोरच्याला मिळते. इतकं की सध्या त्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये, मनामध्ये विचार काय सुरू आहेत, त्याचे हेतू काय आहेत, तो कितपत प्रयत्न करतोय, कुठे कुठे काय काय करतोय, याही गोष्टी अचूकपणे साधता येतात. तर आता तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल की या टॅरो कार्ड्सचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कसा वापर करता येईल किंवा कोणकोणत्या गोष्टींसाठी रीडिंग करता येऊ शकतं. तर याचं उत्तर हे आहे की आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीबाबत, प्रत्येक घटनेबाबत टॅरो कार्ड्सच्या मदतीने रीडिंग करता येतं. नोकरी, व्यवसाय, लग्न याबरोबरच बऱ्याचदा अनेक पेचप्रसंग प्रत्येकासमोर उभे ठाकत असतात आणि नेमकं काय करायचं हे समजत नसतं. तेव्हा टॅरो कार्ड्स हे योग्य मार्गदर्शन करण्यासाठीचं महत्त्वाचं साधन आहे. जर अनेक पर्याय समोर असतील आणि नेमकं कोणतं योग्य राहील किंवा कोणता पर्याय निवडावा यासाठीही टॅरो अचूकपणे काम करतं.
अनेक अशा गूढ अनाकलनीय गोष्टींची उकल टॅरोच्या माध्यमातून करता येते, जी पारंपरिक ज्योतिषशास्त्र किंवा इतर शास्त्रामध्ये सहज शक्य नाही किंवा इतके प्रयत्न आणि त्रास कोणी घेण्यास धजावत नाही। किंबहुना ते त्या शास्त्रामध्ये इतक्या सहजतेने करणं शक्य नसतं। बऱ्याचदा असं होतं की आयुष्यात नेमकं काय घडत आहे कळत नाही, त्यावेळी टॅरो रीडिंग योग्य ठरतं। कधी कधी असंही होतं की एखादी घटना वारंवार घडत राहते, म्हणजे एक चक्र फिरत राहतं आणि फिरून आपण तिथेच येतोय असं आपल्याला वाटत राहतं। आपल्याला जाणवतं की आपण प्रयत्न तर करतोय पण परिस्थिती बदलतच नाही आहे। या सर्वांची मूळ कारणे आणि उपाय यासाठी टॅरो कार्ड रीडिंग सर्वोत्तम आणि अचूक आहे। ज्या गोष्टी पारंपरिक शास्त्रामध्ये उपलब्ध नाहीत किंवा सहज शक्य नाहीत किंवा इतकं खोलवर शिरून कोणी तपासून पाहायला जात नाही, अशा सर्व गोष्टी टॅरो कार्ड्स रीडिंगने करता येतात। कारण टॅरो कार्ड्स रीडिंगमध्ये कोणतेही नियम अटी बंधने नाहीत, ते कोणासाठी केव्हाही करता येतं आणि त्यासाठी कोणतीही साधनं लागत नाहीत, जसं की जन्मवेळ, जन्मतारीख, जन्मठिकाण इत्यादी कोणत्याच गोष्टीवर टॅरो कार्ड्सना डिपेंड राहावं लागत नाही। जेव्हा एखाद्याकडे अशी कोणतीच माहिती उपलब्ध नाही, त्या व्यक्तीसाठीही त्याच्याबद्दल योग्य ते मार्गदर्शन अगदी सहजतेने टॅरोच्या माध्यमातून देता येतं। इतके सगळे फायदे असतानाही मला मात्र सर्वात जास्त आवडलेलं टॅरो रीडिंगचं कारण हे खूप वेगळं होतं आणि मी का आकर्षित झाले टॅरोकडे हे थोडंसं वेगळंच होतं। कारण टॅरो कार्ड हे वैयक्तिक सुधारणेसाठी एक पर्सनल डेव्हलपमेंट टूल म्हणून बेस्ट आहे। ज्याला स्वतःवर काम करायचं आहे, स्वतःचं बेस्ट व्हर्जन बनवायचं आहे, त्याने नक्कीच टॅरो रीडिंगचा आधार घ्यावा। आपण कोण आहोत, असे का आहोत, आपला जन्म कशासाठी झाला आहे, आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे, आपल्याला काय करायचे आहे, आपल्याला कुठे जायचं आहे, या आणि अशा सर्व स्वतःचा शोध घेण्याच्या जिज्ञासेला टॅरो हाच पर्याय आहे। आता आपल्याला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्या असतील, स्पष्ट झाल्या असतील की टॅरो म्हणजे काय किंवा ते रीडिंग कसं करतात किंवा कोणासाठी करता येतं, का करता येतं, कसा वापर होतो, हे सगळं आपल्याला क्लिअर झालंच असेल, नाही का? तर हा विषय मला इथे आणण्याचा हेतू हा होता की ही सर्व माहिती किंवा टॅरोबद्दलची इत्यंभूत माहिती ही तुम्हाला कुठेही इंटरनेटवर मिळू शकते, पण ती सर्व इंग्रजीमध्ये आहे। आणि जेव्हा मी अभ्यास सुरू केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की सामान्य माणूस किंवा मराठी माणसापर्यंत हे ज्ञान पोहोचत नाही आहे, कारण ती माहिती किंवा जे लोक रीडिंग करतात ते मराठी नाही आहेत किंवा त्यांना मराठी येत नाही, ते त्या पद्धतीने मराठीमध्ये मांडू शकत नाहीत। म्हणूनच मराठीमध्ये मला टाळूला आणणं, ते प्रत्येक मराठी माणसाला समजावून सांगणं कसं सोप्या पद्धतीने सांगता येईल या सर्वाचा प्रयत्न केला आहे की जेणेकरून टॅरोबद्दल जागरूकता निर्माण होईल आणि याचा सर्वांना उपयोग करून घेता येईल। फक्त एक ठराविक वर्गापर्यंत हे सगळं मर्यादित न राहता सर्वसामान्य माणसापर्यंत त्याचं ज्ञान पोहोचेल आणि सर्वांना उपयोगीही ठरेल। तेव्हा मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मला नक्की सांगा तुम्हाला टॅरोबद्दलची माहिती कशी वाटली किंवा याबद्दल अजून माहिती हवी आहे का, की जेणेकरून मी तुम्हाला अजून याच्याबद्दल थोडं सविस्तर आणि थोडं अजून स्पष्टीकरणासोबत सांगू शकेन। शिवाय आजचा विषय तुम्हा सर्वांना कसा वाटला बरं तेही सांगा मला। आणि सर्वात महत्त्वाचं, मी स्वतः टॅरो रीडिंग करत असल्यामुळे
आपल्याला जर काही मार्गदर्शन हवं असेल, जसं मी आधीच्या ऑडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहेच की कशा बाबतीत आपण रीडिंग करू शकतो, तर तुम्हाला स्वतःला जर रीडिंग घ्यायचं असेल स्वतःच्या बाबतीत, तर मला नक्कीच संपर्क करू शकता. आपल्याला योग्य ते मार्गदर्शन, उपाय, तोडगे सगळं काही मिळून जाईल. तेव्हा नक्की सांगा की आजचा विषय आपल्याला कसा वाटला, फीडबॅक्स द्या, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशनला प्रेस करा, कमेंट्स करा, फीडबॅक्स द्या. आणि हो, द एम्प्रेस चॅनलवर असंच भेट देत राहा. आपल्याला अजून कोणत्या विषयावर माहिती हवी आहे तेही सांगत राहा. आता मी निघते परत काहीतरी असंच वेगळं आणि उपयोगी तुमच्या सर्वांसाठी घेऊन येण्यासाठी. तोपर्यंत बाय बाय. Thank you.